बुलढाणा जिल्ह्यातील जामोद गावामध्ये गॅस सिलेंडर लिकेजमुळे आगीचे तांडव निर्माण झाले. यामध्ये जवळपास 4 घरांचं संपूर्ण नुकसान झालं आहे. 5 ते 7 घरे ही अंश तपासा मानाने बाधित झाली आहेत. गावकऱ्यांनी तत्काळ मदत करत असताना आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जळगाव जामोद नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणा जामोद मध्ये दाखल होऊन आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात आलं. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच महसूलचे कर्मचारी मंडळ अधिकारी चोपडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत असताना बाधित झालेल्या लोकांना तत्काळ मदत करण्याचे तहसीलदारांना आदेश दिले.